निसर्गाच्या अवकृपेमुळे पीक पदरात पडले नाही तर आता सरकारच्या या भूमिकेमुळे अजून नुकसान होत आहे, म्हणून वर्ध्याच्या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात जी कारवाई आहे ती थांबवण्यात यावी या मागणीसाठी आमदार समीर कुणावर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे या उपोषणामध्ये हिंगणघाट मतदारसंघातील 40 गावच्या सरपंचांनीही सहभाग नोंदवलेला आहे. या साखळी उपोषणात शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्ववत करून द्यावी, वीज कनेक्शन कापणे थांबवावे, यापूर्वी 2020-21 अतिवृष्टीमुळे झालेले पिकाची नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची 178 कोटी रुपयांची थकलेली रक्कम लवकरात लवकर वर्धा जिल्ह्याला द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असून या आंदोलनात भाजपचे जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगराध्यक्ष देखील सहभागी झाले होते. वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 1 महिन्यापासून महावितरण MSEB शेतकऱ्यावरती अतिशय मोठा अन्याय सुरू केला. प्रत्येक गावामध्ये जाऊन शेतकऱ्याचे शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडणं सुरू आहे. रोज 25 गावातली लाईन बंद केल्या जात आहे. आज शेतकरी अतिशय अडचणीत आहे. मागचं वर्ष खराब गेलं, त्याचं उत्पन्न काही झालं नाही आणि यावर्षी आता गहू आणि चना आणि इतर पिके शेतामध्ये उभी आहे. मागे अधिवेशनामध्ये आम्ही हा प्रश्न उपस्थित केला. आमच्या प्रश्नाला उत्तर देताना माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की 1 मे लाईन तोडणार नाही, शेतकऱ्यांना आम्ही अडचणीत आणणार नाही, हे शब्द माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते आणि प्रत्यक्षात अधिवेशन झाल्याबरोबर शेतकऱ्यांची लाईन तोडणं सुरू केली. आज शेतकऱ्यांनी शेताला पाणी द्यायचं कसं आणि एक तर शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देत नाही, रात्रीची वीज देतो आणि त्याच्यामध्ये त्याची लाईन आता बंद केलेली आहे. एक डीपी बंद करतात, त्या डीपीमध्ये 30-40 शेतकरी आहे. आज मला रोज 100-150 शेतकऱ्यांचे फोन येत आहे आणि शेतकरी अतिशय हवालदिल आहे. वर्धा समीरजी कुणावार यांनी या आंदोलनाची सुरुवात केली आणि एक साखळी उपोषणाच्या माध्यमातून हे आंदोलन चालणार आहे. या आंदोलनाची जर दखल या सरकारने घेतली नाही, ज्या मागण्या घेऊन आम्ही हे साखळी उपोषण करतो आहे, तर या सरकारने याची दखल घेतली नाही तर भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्हा म्हणून आम्ही चारही मतदारसंघात या आंदोलन पेटवून वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर भरो आंदोलन करण्याचा आमचा वर्धा जिल्ह्याचा मानस राहील आणि या आंदोलनाला जर जे वेगळं रूप येईल ते आज आम्हाला सांगता येणार नाही. कारण शेतकऱ्यांसाठी भारतीय जनता पार्टी सातत्याने लढते आहे आणि भविष्यातही आपण हे आंदोलन अजून जर मार्ग निघाला नाही तर या सरकारला जाब विचारण्यासाठी आणि आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांचं जेलभरो आंदोलन आम्ही करू.